खुला भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे. वसईच्या कामन परिसरातील शुक्ला डेअरीत घाणीच्या साम्राज्यात पनीर मध्ये भेसळ करून मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे पनीर तयार केले जात होते. या ठिकाणी पालघर पोलीस आणि अन्न व औषध पथकाने कारवाई करत 350 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले. या पनीर मध्ये सिंथेटिक ऍसिड तसेच विविध प्रकारचे पावडर्स मिसळून तयार केले जात असे. वसई और पालघर जिले में बनावट तरीके से अमूल बटर पनीर की बनाया जाता है उसका और आजू बाजू के सारे रिसॉर्ट्स में होटल्स में उसकी बिक्री होती है. जो पनीर और अमूल बटर लोगों के खाने योग्य नहीं है इस प्रकार का बनावटीकरण करके वो आजू बाजू के होटल्स में बेचा जाता है. इसी के आधार पर हमने उन्होंने बुंदी प्रतिबंध के आधार पर हमने कन्फर्मेशन किया कि शुक्ला नामक जो तबेला है उस एरिया में एक दो गाले है, उस गाले में इस तरीके का बनावट पनीर बनाया जाता है. उस हमें यहाँ पर 450-450 किलो बनावट पनीर मिला और उसे बनाने का जो साहित्य है जैसे कि एसिड वगैरह समथिंग हमें वहाँ पर मिला है. आरोग्याला अपायकारक असणारे पनीर राजरोसपणे शहरातील हॉटेल्स, लहान मोठे दुकान व रस्त्यावर सर्रासपणे विकले जात होते. इसमें 400-450 किलो बनावट पनीर मिला है. वो बनाने का प्रोसेसिंग का जो भट्टी है वो मिला है. दूध मिला है, वो भी दूध जो है वो किसी प्लास्टिक की थैली में पैक करके एक फ्रिज में रखा गया है जिसका कोई उल्लेख नहीं है. उसके बावजूद जिस जगह पे ये फैक्ट्री है उसके पास ही तबेला है और पूरा एरिया जो पूरा गलीच एरिया है जहाँ गोबर घास वगैरह सब कुछ गंदा एरिया में ये पनीर बनाया जा रहा है. आनंदनगर परिसरात असलेला विकृत 10 वर्षाची मुलगी फुटपाथवरून ट्युशनला जात असताना मुलीचा पाठलाग करत तिच्याशी विकृत चाळे केले. तसेच हा विकृत चांगल्या वेशात असल्याने त्याच्यावर कोणालाही संशय येत नसे. या विकृतावर माणिकपूर पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर या आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. व जर कोणालाही कुठेही हा विकृत आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा ते आवाहन देखील पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले. नव्वदच्या दशकात मुंबईत सक्रिय असणारा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक करण्यात आली असून भारतीय यंत्रणांनी दिलेल्या माहितीवरून आफ्रिकन पोलिसांनी ही कारवाई केली. कुख्यात डॉन छोट्या राजांसाठी काम करणारा अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक करण्यात आली आहे. भारतीय यंत्रणेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली असून पुजारीला भारतात आणले जाणार आहे. गेल्या अनेक दशकापासून फरार असलेल्या रवी पुजारीला खंडणी, अपहरण, खून, ब्लॅकमेलिंग व फसवणुकीचे आरोप असून त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली आहे. रवी पुजारी हा 90च्या दशकात मुंबईत सक्रिय असणारा कुख्यात डॉन छोट्या राजांसाठी काम करायचा. मात्र मुंबईतील गँग्स विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर त्याने मुंबईमधून पलायन केले होते. मात्र काही दिवसापासून तो आफ्रिकामध्ये असल्याची माहिती असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. औरंगाबाद कच्च्या तंबाखूपासून सुगंधी तंबाखू तसेच गुटखा बनवणाऱ्या अवैध कारखान्यावर शहर पोलीस व अन्न औषध प्रशासन पथकाने छापा मारत 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. औरंगाबाद येथील बाबर कॉलनी इम्पेरियल लॉन समोर कच्च्या तंबाखूपासून सुगंधी तंबाखू गुटखा बनवणाऱ्या अवैध कारखान्यावर धाड टाकत 8,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारखान्यावर ब्लॅक रत्न तंबाखू पॅकिंग केले जात असताना औरंगाबाद शहर पोलीस व अन्न औषध प्रशासन पथकाने ही कारवाई केली. याआधीही या परिसरात 14 लाखांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला होता. आम्हाला दुपारी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यामुळं 16 वाजता बाबर कॉलनी इम्पेरियल हॉलच्या समोर एका बिल्डिंगमध्ये सुगंधी तंबाखू तयार डुप्लिकेट तयार करण्याचा एक कारखानाच आहे. त्या ठिकाणी मशीन डुप्लिकेट बाबा ब्लॅक तंबाखूचा प्रोडक्शन होत आहे म्हणून मी स्वतः PI सावंत PSI अप्रोच व फूड अँड ड्रगचे जे अधिकारी आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही तिथं त्या बिल्डिंगवर रेड टाकली असता त्या ठिकाणी पॅकिंगची मशीन करणारे मिक्स करणारे सर्व साहित्य व
डुप्लिकेट तयार केलेले तंबाखू बाबा ब्लॅक भोला छाप मिरेज तंबाखू ब्रँडचे बरेच डबे त्या ठिकाणी मिळालेले आहेत. जवळजवळ 8,89,000 रुपयाचा माल आम्ही त्या ठिकाणी जप्त केलेला आहे. मात्र पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुटखा माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. या प्रकरणी आरोपी इरशाद खान याला अटक केली असून सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर नागनाथ कोडे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई.